ऑनवर्ड्स क्लासेस मधून बोलते. खरं तर मित्रांनो, मी तुम्हाला माझा 4-5 वर्षापूर्वीचा एक एक गोष्ट सांगतो. खरं तर मी लहानपणापासूनच लोकांपुढे समाजापुढे जायला घाबरत होतो. माझ्या घरात पाहुणे जरी आले तरी मी एका खोलीत जायचो आणि खोलीची कडी लावून घ्यायचो. मी कधीही पाहुण्यांपुढे कधी गेलो नाही, कोणत्या कार्यक्रमातही मी कधी गेलो नाही. पण मी ज्यावेळेस घाबरायचो आणि लोकांपुढे यायलाही घाबरायचो. पण एक दिवस काय झालं की माझे वडील एक टेन्शन मध्ये होते की त्यांना वाटायचं याचं कसं होईल, हा लोकांपुढे जात नाही, एकटा कुठे बाहेर जात नाही, गेला तरी कुणी ना कुणीतरी सोबतच असतं. त्याच्यामुळे मित्रांनो, माझे घरचे टेन्शन मध्ये होते. पण एक दिवस काय झालं की माझ्या वडिलांनी मला एका ठिकाणी आणलं आणि त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. मला वाटलं एखादं हॉस्पिटल असेल किंवा एखादा काहीतरी डॉक्टर वगैरे असतील. पण ज्यावेळेस आलो त्यावेळेस कळलं की एका क्लासेसमध्ये मी आलो. त्यावेळेस त्या ठिकाणी कंचे सर होते आणि कंचे सरांनी त्या दिवशीपासून मला आजपर्यंत मार्गदर्शन केले. आणि मित्रांनो, आज त्या मार्गदर्शनामुळेच मी आत्तापर्यंत 26 जानेवारीला मी भाषण केलं, आत्तापर्यंत मी 20-25 भाषणंही केली. आणि मित्रांनो, हे शक्य झालं ते फक्त कंचे सरांमुळे आणि मानवाच क्लासेसमुळे. खरं तर मी पहिलं लोकांपुढे जातही नव्हतं, पण आता मी लोकांपुढे जाऊन भाषण करतो याचा मला जास्त आनंद आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या घरच्यांना आहे की मी लोकांपुढे जातो. मित्रांनो, काही जेव्हा माझं घर माझ्यामुळे डिस्टर्ब असायचं की मी बाहेर पडत नाही, असं होत नाही, तसं होत नाही, पण आता हेच घर माझ्यामुळे आज आनंदी मित्रांनो, आणि याचा मला फार आनंद होतो. खरं तर मित्रांनो, मी पहिलं कॉलेजला जायला घाबरायचो. मला वाटायचं की एवढ्या मित्रांमध्ये एवढ्या लोकांपुढे मी कसं जाणार, असं तसं मला त्यावेळेस मित्रांनो भीती वाटायची. पण जेव्हापासून मी मानवत क्लासेस जॉईन केले, कंचे सरांचं मार्गदर्शन घेतलं, तेव्हापासून आजपर्यंत मित्रांनो कधीही घाबरलो नाही. आणि आता कॉन्फिडन्सने कॉलेजलाही जातो आणि मी समाजापुढे वेगळ्या कॉन्फिडन्समध्ये जातो. मित्रांनो, खरं तर आजही माझे वडील माझे घरचे सर्व आनंदी आहे. आणि खरं तर मी कंचे सरांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे मी एका वेगळ्या मार्गावरती आहे. खरं तर मी पुन्हा एकदा कंचे सरांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.